कर्नाटक राज्यातील अंगणवाडीला पुरवली जाणारी मोफत नॉट फॉर सेल लिहिलेली नंदिनी कंपनीची दुधाची पावडर सोलापुरातून घेऊन जाताना शिवदारे मंगल कार्यालयाजवळ 17 लाखाचा मुद्देमाल जोडभावी पेठ पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. सदर प्रकरणी शहर गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर त्यात संजीव लक्ष्मण मंजुळकर वय वर्ष 40 राहणार टिळक नगर घाटकोपर मुंबई, शंकर राठोड राहणार बोराबंडा तांडा तालुका गुरमटकल जिल्हा यादगीर, निशांत सिद्राम कलशेट्टी वय वर्ष 30 राहणार सर्वदे नगर मुळेगाव रोड सोलापूर, रवी तुकाराम राठोड माशाल्ला बिल्डिंग प्लॉट नंबर 203 उमरगा, सतीश मारुती किचडे वय वर्ष 39 राहणार वॉर्ड नंबर 6 मल्लम्मा नगर नवीन बस स्टँड जवळ रामदुर्ग यांच्या विरुद्ध 379 कलमाप्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर हे करतायत. सदर गुन्ह्यातील आरोपी बापूसाहेब मामूसाहेब मुल्ला उर्फ शेखबार वय वर्ष 44 राहणार औरादी मस्जिद समोर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव व सलीम हॉटेल बादशाह हंपेहोळी वय वर्ष 22 राहणार कुंभार गल्ली जुनी पेट रामदुर्ग जिल्हा बेळगाव यांना अटक करून न्यायदंडाधिकारी MV पाटील राठोड मॅडम यांच्या समोर हजर केलं असता सदर दोन्ही आरोपींना न्यायालयानं 21 एप्रिल 2022 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. यात सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट वैशाली बनसोडे यांनी तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट सचिन इंगळगी यांनी काम पाहिलं.